हा जो परिसर आहे त्याला देवळी या नावाने ओळखलं जातं. इथे मौजी असुडे गावाची ग्रामदैवता आहे, तिची सहाण आहे. आणि आपण डिंगणी रोडला आलो आहे, उजव्या बाजूला बघितला तर ही जी कमानी आहे तिथून हा जो रस्ता गेला आहे तो मौजी असुडे गावामध्ये गेला आहे. आणि वरती डोंगरात बऱ्याचशा वाड्या आहेत. आणि हा जो मधून रोड गेला आहे तो जाधववाडीमध्ये गेला आहे. आणि डाव्या बाजूने डिंगणी आणि फुणगूस या दोन ठिकाणी रोड जातो. इकडूनच गणपतीपुळ्याला जायला शॉर्टकटसुद्धा आहे. इथे लिहिलं आहे गणपतीपुळे. आणि आता आपण असुर्डे स्टॉपला आहोत. पुढे कोकण रेल्वेचा ब्रिज दिसतो आहे. रस्त्याने जाताना तुम्हाला भात शेती दिसेल, लावणीची कामं बरीचशी उरकलेली आहेत. फायनली आपण साकळकोण स्टॉपला पोचलेलो आहे. आणि ही आमच्या वाडीची पाखाडी आहे. आणि इथून वरती आता जायचं आहे आपल्याला. हॅलो भाई, आला ना. लवकर आले हो. हा जर्सी घेतला हो काय? कुठल्या मग? गावठी आहे की जर्सी आहे? गिर कुठून आणलं भाऊजी? अरे इंजेक्शन द्यायला लागतं. हाय काय कसलं हवं तसलं? आता गाई आलेली आहे ना, तिथं घाटी व्हायला जाय. हाय काय हा आहे समोरचा डोंगर. आणि हा कोकण रेल्वेचा ट्रॅक आहे. आणि तुम्ही बघा नदीला पाणी खूप आलं आहे. आणि आमचं हे डोंगरात गाव आहे. तुम्हाला पावसाचं जे ढग येतात त्याच्यामुळं जे धुकं तयार होतं ते तुम्हाला इथे जवळ दिसतं आहे. हे बघा, वा खूप भारी नजारा आहे. इथे कांसऱ्यांकडे रोड गेला इथे वरती. आणि इथून वरती वाडी आमची चालू आहे. हे बघा धुकं पडलंय. आणि हा उंच जसा डोंगर आहे. काय कुठपर्यंत आलेलं पाणी? होय काय अजून आहे पाणी? होय. हे बघा काल पूर आलेला आणि आज थोडंसं ओसरलं आहे पाणी. हे सुंदर झरे, असे झरे आहेत ना, थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला दिसतात. वाव. आणि ही शेती बांधा बांधांची शेती आमच्याकडे आहे बघा. बांधा बांधांची शेती. आणि हे आहे मुंडेकरांचं घर, अनिल मुंडेकर. अनिल मुंडेकर हा बघा परत एक झरा.
घराचा आवाज एकदम खळखळ खळखळ. राज कोरिवले पुढा दस रे. कोणची गाडी? बाबूची. काकी हॅलो. हा बघा परत एक झरा. हा एक परत झरा. ही संख्याकडे जाणारी पायवाट संख्येच्या घरी. संकेत मुंडेकर. फायनली आपण मंदिरावर पोचलो आणि बघा इथून संपूर्ण व्ह्यू दिसतो. आजूबाजूला शेती आणि त्याच्यामध्ये ही घरं. हे आमचं मंदिर आहे. मध्यावरती आहे वाडीच्या राधाकृष्णाचं. आणि ही बघा ही मुंडेकर वाडी आणि सुंदर असा भात लावणी झालेली आहे. आपल्याला परत एक सारण दिसेल. ही बघा प्रत्येक थोड्या थोड्या वेळानंतर आपल्याला अशी सारण दिसते. आणि हा हा व्ह्यू मस्त आहे बघा. वाव. आता समजलं गावाला का सारखा येतो मी. हे बघा माणसं रेशन वरून आले. हे आमचं घर आहे बघा. हे आमचं घर आहे बघा. आणि पावसाचं वातावरण जब. मनोज मनोज मनोज. आणि हा आमचा इथे बाजूलाच रस्ता आहे. हा बघा फायनली आपण आता घरात पोचलेलो आहोत आणि थोड्या वेळानंतर परत आपल्याला जायचं आहे. तिकडे जातो की नाही? काल कोणतरी होते तिघ जण. पाणी वर असेल ना आता. हा तरणा पाऊस आहे की म्हातारा चालू होईल की कधीपासून? कालपासून. नको. होय काय बोलले काय समजलं नाही. परत खदूल पाणी आलं माशा पकडायला.
तर मित्रांनो, हा होता आपला छोटासा ब्लॉग. कसा वाटला तर नक्की कळवा, आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.